श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, पैसा धन संपत्ती ऐश्वर्य हे कोणाला नकोय, तुम्हाला मला अगदी प्रत्येकाला या गोष्टी हव्या आहेत आणि या गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करत आहोत, आपण मेहनत करत आहोत. पण यातील काही जण असे आहेत की त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य ते फळ मिळतं आणि त्यांना जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य पैसा याची प्राप्ती सुद्धा होते. पण आपल्यामध्येच असे काही बरेच जण आहेत की ज्यांना कष्ट करून मेहनत करून प्रामाणिक वागून सुद्धा आपल्या कष्टाचं योग्य ते फळ मिळत नाही. कारण बघा, आपण कष्ट केले पण त्या कष्टाला जर नशिबाची साथ नसेल तर त्या कष्टाला काहीही अर्थ नाही. आणि आपण कष्ट करतोय त्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली तर त्या कष्टाचं चीज झालं असं आपण म्हणतो. त्यामुळे आपल्या कष्टाला नशिबाची साथ म्हणजे माता लक्ष्मीची साथ मिळावी यासाठी या अधिक महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची सर्वात प्रिय आणि सर्वात लवकर प्रचिती देणारी सेवा करायची आहे, ती म्हणजे श्री सूक्तमची सेवा. धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सूक्तम हे जे आहे ते सर्वात प्रभावशाली स्तोत्र आहे. बऱ्याच जणांना हे म्हणण्यासाठी अवघड जातं कारण हे संस्कृत मध्ये आहे. पण जर तुमच्याकडे आपल्या केंद्रातील नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्राकृत मध्ये म्हणजे मराठी मध्ये सुद्धा श्री सूक्तम मिळून जाईल. तुम्ही मराठी मधलं श्री सूक्तम वाचलं तरीही चालेल आणि संस्कृत मधलं काही तेवढं अवघड नाहीये. तुम्ही सुरुवातीला एक 4-5 दिवस काय करायचं, मोबाईलवर लावायचं, सुरुवातीला 2 दिवस मोबाईलवर लावायचं आणि बसून फक्त ऐकायचं. मग तिसऱ्या चौथ्या दिवशीपासून काय करायचं की मोबाईलवर ते म्हणत म्हणत आपण त्यांच्या सोबत बोलायचं. असं करून काय होतं की ते स्तोत्र पाठ होऊन जातं आणि हे श्री सूक्तम असं उठले किंवाही म्हटले म्हणजे आपल्याला याची प्रचिती येणार का, असं अजिबात नाही. श्री सूक्तम म्हणण्याची पण एक वेगळी पद्धत आहे, एक विशिष्ट टाइम आहे, त्यानुसार आपल्याला श्री सूक्तमची सेवा करायची असते. तेव्हाच याचे अनुभव म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये जर मनी ब्लॉकेजेस असतील तर ते दूर होतात, धनप्राप्तीचे मार्ग आपल्याला खुले होत नसतील तर ते खुले होतात. वर्षानुवर्ष त्याच पोस्टवर त्याच कंपनीमध्ये काम करतोय, प्रमोशन होत नाहीये किंवा पेमेंट वाढ होत नाहीये, उद्योगधंदा व्यवसाय आपलं छोटं असू द्यात मोठं असू द्यात आहे, त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान होत आहे, फायदा होत नाहीये, ही सेवा आता सांगणार आहे त्या पद्धतीने केल्यानंतर उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालायला लागेल, नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग खुलतील, आपल्या घरामध्ये शिक्षण झालेले वगैरे मुलं मुली आहेत त्यांना त्यांच्या मनासारखा जॉब मिळत नाहीये, कष्ट करण्याची तयारी आहे पण मार्ग मिळत नाहीये तर तो मिळायला लागेल. जे आपण म्हणतो ना की चहू बाजूंनी प्रगतीचे मार्ग खुले होणे, द्वार खुले होणे, तर ही सेवा आपण सुरू केल्यानंतर प्रगतीचे मार्ग आपल्याला खुले होतील. आणि असं नाही की मी ही सेवा केली किंवा तुम्ही ही सेवा केली फक्त तुम्हालाच फायदा होणार आहे असं नाही. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जर ही सेवा केली तर संपूर्ण कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना या सेवेचा लाभ होणार आहे, एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. त्याच्यामुळे घरातील कोणीही करू शकतं, लग्न झालेले न झालेले, विधवा, ताई, दादा, मुलं मुली, अगदी कोणीही ही सेवा करू शकतं. असं काही नाही की मी सेवा करू शकते का, तुम्ही सेवा करू शकते का, असं अजिबात नाही. आता ही सेवा जी आहे ती आपल्याला कधी करायची आहे, तर ही सेवा करण्याची योग्य पद्धत म्हणजे ज्या वेळेमध्ये आपण ही सेवा केली त्यावेळेला आपल्याला लाभ होईल, ती म्हणजे संध्याकाळी बघा 6:30 ते 7:30 माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानतो. तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर 6:15 ते 6:30 सर्वात अगोदर आपलं घराचं मुख्य प्रवेशद्वार जर शक्य झालं तर आपल्याला उघडं ठेवायचं आहे. ते उघडं ठेवलं की देवासमोर दिवा लावायचा आहे, तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा का लावायचा, तर तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर राहू लागतो, त्याचा अनावश्यक खर्च होत नाही आणि आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे, जो कमावता पुरुष आहे, स्त्री आहे, तर त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागतं. त्यामुळे रोज संध्याकाळी दिवे लागणीला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा असतो, गाईच्या तुपाचा. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि हा दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि कधीही तुपाचा दिवा लावल्यानंतर त्याच्यामध्ये जी गोल फुलवात असते ती लावायची असते, जी लांबकी वात असते ती तुपामध्ये लावली जात नाही, ती तेलामध्ये लावली जाते.
हे आणि आता तुम्हाला दोन्हीही तुपाचे दिवे लावणं शक्य नसतील तर अगदी जे कोणतं तेल आपण देवासाठी वापरतो ते तेल एका पंटीमध्ये घ्या, निरंजनमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि हा दिवा तुळशीजवळ लावा. पण जर आपण तुपाचा दिवा लावू शकत असू तरीही जर आपण तेलाचा दिवा लावला तर बघा असं आपण नाही, आपण जेव्हा द्यायला शिकतो ना तेव्हाच आपल्याला मिळत असतं. असून सुद्धा न देण्याची भावना ठेवणं तर समोरच्या म्हणजे त्या सेवेचं फळ तरी आपल्याला कसं मिळणार आहे. त्यामुळे लावू शकत असाल तर नक्की तुपाचा लावा, आपल्यालाच फायदा होणार आहे. आणि नसेलच लावू शकत तर तेलाचा लावा. काही दिवसामध्येच अगदी 40 दिवसाच्या आत आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळून आपण स्वतः जे नाही लावू शकणार ते सुद्धा तुपाचा दिवा लावतील. एवढी प्रगती आपली होईल ही 100% गॅरंटी आहे. फक्त श्रद्धा हवी, विश्वास हवा. असं 40 दिवस त्यांनी सांगितलं, आता मी 1 दिवस म्हटलं, 2 दिवस म्हटलं, अजून तर काही झालं नाही, 8 दिवस म्हटलं, अजून तर काही झालं नाही. आपण आपले कर्म करायचे, आपली सेवा करायची आहे. दे कधी द्यायचं, किती द्यायचं हे त्या परमेश्वराच्या हातात आहे. किमान त्याच्यावर तरी आपण पूर्ण विश्वास ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे. कारण आपण केलेली कोणतीही सेवा, आपण केलेला कोणताही उपाय हा कधीही वाया जात नाही. देवासमोर दिवा लावला, तुळशीजवळ दिवा लावला, मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवलं, त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याच्यासमोर सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. हे आपल्याकडे देवघरात काहीच नाहीये, काही हरकत नाही. आपण जिथे तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला आहे आपल्याला तिथे जायचं आहे. तुळस नाहीये किंवा मी तिथे बसू शकत नाही, उभा राहू शकत नाही, काही हरकत नाही. आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसा, देवघरासमोर दिवा लावून तिथेही बसू शकत नाही. अजून एक ऑप्शन सांगते, घरामध्ये अंथरूण, सोफा वगैरे या गोष्टी सोडून कुठेही आसन टाकून बसा. घरामध्ये कुठेही, बेडरूम असू द्यात, हॉल असू द्यात, किचन असू द्यात, कुठेही आसन टाकून बसा. आणि उत्तरेकडे तोंड करायचं आहे. उत्तरेकडे तोंड करून आपल्याला 11 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. श्री सूक्तमचं ज्या दिवशी आपण पठण करायला सुरुवात करणार आहोत, तुम्ही आपण आता अधिक मास आहे कोणत्याही दिवसापासून या सेवेला सुरुवात करू शकता. पण तुम्हाला स्पेसिफिक नाही, मला एखाद्या स्पेसिफिक दिवशीच किंवा वारीच सेवेला सुरुवात करायची आहे तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी या सेवेला सुरुवात करू शकता. संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. उत्तरेकडे तोंड करून बसलो, माता लक्ष्मी आपण संकल्प करायचा आहे की मी 40 दिवस रोज 11 वेळा श्री सूक्तमचं पठण करणार आहे, किंवा 21 दिवस रोज मी श्री सूक्तमचं पठण करणार आहे, किंवा बऱ्याच जणांना तर अधिक महिना 30 दिवसांचा मी 30 दिवसच पठण करणार आहे. तुम्हाला जे वाटतं तेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प करायचा आहे. आणि आपण आता श्री सूक्तम म्हणण्यासाठी बसलो आहोत आसनावर वगैरे, तेव्हा सुद्धा माता लक्ष्मीला विनंती करायची की माता लक्ष्मी मला सुख, समृद्धी, ऐश्वर, संपत्ती, माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी मी श्री सूक्तमचं पठण करत आहे, तुमची सेवा करत आहे, माझ्या या सेवेचा स्वीकार करावा व या सर्व गोष्टींची प्राप्ती मला करून द्यावी अशी मी आपल्याला विनंती करते. ही सेवा करत असताना जर माझ्याकडून काही चूक भूल झाली कळत नकळत तर त्याबद्दल मला क्षमा करावी व ती चूक माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये अशी सद्बुद्धी मला द्यावी. मी हे माझं सांगितलं, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रार्थना करू शकता आणि सेवेला सुरुवात करू शकता. 11 वेळा श्री सूक्तम मोठ्याने म्हणायचं आहे, किमान आपल्या स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये. कारण बघा, आपण ज्या वास्तूमध्ये, ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जीज असतात. जेव्हा आपण स्तोत्र मंत्र मोठ्याने बोलतो तेव्हा त्या निगेटिव्ह वाईब्स असतात त्या घराबाहेर पडतात आणि सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरामध्ये वाढतो. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा होते तेव्हा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळू लागतं, आपल्या घरातलं आजारपण कमी होतं, आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत दिसू लागते. आणि निगेटिव्ह एनर्जीज जेव्हा घराबाहेर जातात तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात असते असं म्हटलं जातं. त्यामुळे मोठ्याने श्री सूक्तम 11 वेळा म्हणायचं आहे. आणि श्री सूक्तम 11 वेळा म्हणून झाल्यानंतर 1 वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा आहे. कारण पैसा यावा यासाठी आपण माता लक्ष्मीची उपासना तर केली, पण पैसा येतोय पण तो टिकत नाहीये. पैसा स्थिर राहण्यासाठी, पैशाला पैसा लागण्यासाठी, 4 पैसे मागे पडण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणं गरजेचं आहे. कारण जिथे भगवान श्री विष्णूंचा वास असतो ती जागा माता लक्ष्मी कधीच सोडून जात नाही, त्या जागी माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे कधीही
जेव्हा आपण श्री सूक्तमचं पठण करतो त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनामचं पठण आपल्याला करायचं आहे. या पद्धतीने घरातील कोणत्याही व्यक्तीने रोज तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही सेवा करायची आहे आणि या सेवेचे जे लाभ आहेत ते आपल्याला मिळतील. आता संध्याकाळच्या वेळेला तुम्ही म्हणाल की ताई आम्ही करूच शकत नाही, मग कधी करणार? तर सकाळी 6:30 ते 7:30 करू शकता, कारण ही सुद्धा माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे असं म्हटलं जातं. याही वेळेमध्ये तुम्हाला शक्य नाहीये तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार सेवा करा, पण सेवा करा, कारण याने आपलाच फायदा होणार आहे, आपल्यालाच, आपल्या कुटुंबालाच, आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच त्यांच्या नशिबाची साथ मिळणार आहे, म्हणजेच आपल्या कष्टाचं योग्य ते फळ मिळणार आहे. किमान आपल्यासाठी तरी, आपल्या कुटुंबासाठी तरी थोडासा वेळ काढा आणि या सेवा करा. श्री स्वामी समर्थ.